अमोल किर्तीकर यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आलंय. खिचडी घोटाळ्या प्रकरणी समन्स पाठवण्यात आलं. अमोल किर्तीकर यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलंय. दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले. खिचडी घोटाळ्या प्रकरणी समन्स पाठवण्यात आले. चौकशीला 8 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. अमोल किर्तीकर यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले. चौकशीला 8 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. खिचडी घोटाळ्या प्रकरणी दुसऱ्यांदा अमोल किर्तीकर यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आले. अमोल किर्तीकर यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आले. शिवभाठा गटाचे नेते अमोल किर्तीकर यांना समन्स. आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत. डॅरिल, अमोल किर्तीकर यांना दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले. 8 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. काय अधिकची माहिती? अमोल किर्तीकर यांना ईडीने समन्स बजावला आहे आणि हा अमोल किर्तीकरांना दुसरा समन्स आहे. 8 एप्रिलला त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आले. त्यापूर्वी 27 मार्चला त्यांना आदेश देण्यात आला होते, पण मात्र ते हजर नव्हते आणि कुठलाही उत्तर त्यांनी दिलेलं नाही. आणि या संदर्भात आता पुन्हा त्यांना समन्स बजावण्यात आले. 8 एप्रिलला त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. आपण पाहिलं तर अमोल किर्तीकर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार देखील आहे. त्यांना उमेदवारी जी आहे ते उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जाहीर करण्यात देखील आली. आणि आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल किर्तीकर यांच्या अडचणीत वाढ देखील होण्याची शक्यता आहे, कारण की तशीच घोटाळ्या प्रकरणी त्यांना आता ईडीने दुसरं समन्स बजावलं आहे आणि 8 एप्रिलला त्यांना हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. डॅरिल, आता समन्स पाठवण्यात आले, दुसऱ्यांदा समन्स हा पाठवण्यात आले. किर्तीकर यांच्या काही प्रतिक्रिया समोर येत आहेत का, किंवा शिवभाटाकडून कोणाच्या काही प्रतिक्रिया या समन्स वरती येत आहेत का? निलम, अजून तरी कुठल्याच नेत्या असतील किंवा स्वतः अमोल किर्तीकर यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही, पण मात्र 27 मार्चला जेव्हा त्यांना पहिला समन्स बजावला होता त्याच दिवशी त्यांची निवडणुकीची घोषणा देखील करण्यात आली होती. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आणि त्याच दिवशी ते उद्धव ठाकरे यांना देखील भेटले होते. पण मात्र जेव्हा समन्स बजावण्यात आला होता तेव्हा ते ईडीच्या चौकशीला गेले नव्हते, पण मात्र आज ईडीकडून त्यांना दुसरा समन्स बजावण्यात आला आहे आणि आता 8 एप्रिलला ते चौकशीला हजर राहतात का हे महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद डॅरिल.